गुड मॉर्निंग स्टुडंट मुलांनो मागच्या तासिकमध्ये आपण पत्रलेखन या प्रकाराचा आपण अभ्यास केला त्याचबरोबर पत्रलेखन म्हणजे काय पत्रलेखनाचे प्रकार औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्राचा आपण अभ्यासदेखील केला तर या तासिकेमध्ये आपण बातमी लेखन या घटकाचा अभ्यास करणार आहोत तर चला तर विद्यार्थ्यांनो बातमी लेखन म्हणजे काय अभ्यासूया तर आजचा आपला घटक आहे बातमी लेखन मुलांनो दैनंदिन व्यवहारात घडणाऱ्या घटनांच्या बातम्या आपण वृत्तपत्रे टी व्ही रेडिओ यासारख्या माध्यमातून वाचत व वा ऐकत असतो त्यामुळे घडून गेलेल्या घडत असलेल्या आणि घडणाऱ्या विविध घटनांविषयी आपल्याला सविस्तर माहिती बातमीच्या माध्यमातून मिळत असते तर म्हणून बातमी म्हणजे बातमी लेखन म्हणजे काय नेमकं हे आपण पाहूया तर समाजात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनेची जी माहिती वर्तमानपत्रातून दिली जाते तिला वृत्त किंवा बातमी असे म्हणतात ही बातमी लेखी स्वरूपात तयार करणे म्हणजे वृत्तलेखन किंवा बातमी लेखन होय एकदा पुन्हा बातमी लेखन काय म्हणजे समजून घ्या समाजात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनेची माहिती वर्तमानपत्रातून दिली जाते तिला वृत्त किंवा बातमी असे म्हणतात ही बातमी लेखी स्वरूपात तयार करणे म्हणजे वृत्तलेखन किंवा बातमी लेखन होय समजलं तर तुमच्या लक्षात आलं असेल का बातमी अशा पद्धतीने तयार केली जाते अशा पद्धतीने बातम्या आपण रेडिओच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून ओके विविध सामाजिक माध्यमातून आपल्याला बातम्या ह्या कळत असतात आणि बातमी ही लिखित स्वरूपात होते तेव्हा तिला बातमी लेखन असे आपण म्हणतो तर विद्यार्थ्यांना बातमी लेखनासाठी आवश्यक गुण कोणकोणते आवश्यक गुण आहे बातमी लेखनासाठी तर भाषेचे उत्तम ज्ञान दोन व्याकरणाची उत्तम समज तीन लेखन कौशल्य ले। चार सोपी व वा सुटसुटीत वाक्यरचना अद्ययावत वाचन म्हणजे डिटेलमध्ये आपल्याला वाचन असणं गरजेचं आहे म्हणजे चौफेर वाचन पाहिजे सर्व स्तरातलं वाचन आपलं पाहिजे बातमी लेखनासाठी त्यानंतर घटनेचे अचूक विश्लेषण म्हणजे त्या घटनेचे अतिशय असं तथ्य प्रॉपर हां एकदम सूक्ष्म असं अचूक हां न चुकता हां असं विश्लेषण तिचं हवं तटस्थ भूमिका स्टँड पाहिजे आपल्या त्या भूमिकेवर ओके ठाम निश्चय गट हा तटस्थपणा तिथे पाहिजे अचूक व योग्य तपशील म्हणजे ज्या ज्या घटना घडल्या त्या क्रमशीर व्यवस्थितपणे पाहिजे हां तपशील त्यांचा व्यवस्थित असावा अचूक आणि व योग्य कुणाच्याही भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची वाक्ये व वा शब्द नसावेत म्हणजे कोणालाही त्यापासून त्रास होईल अशा गोष्टी आपल्या बातमीमध्ये नसाव्यात तशा प्रकारचे शब्द नसावेत बातमी भूतकाळात लिहावी आता बातमी कशी घडलेल्या घटनेनंतरच लिहिली जाते म्हणून बातमी ही नेहमी भूतकाळात लिहावी असावी तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे आपण आज बातमी लेखन बातमी लेखन म्हणजे काय पुन्हा एकदा बातमी लेखनची व्याख्या मी तुम्हाला इथे सांगतो समजून घ्या तर बातमी लेखन म्हणजे समाजात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनेची जी माहिती वर्तमानपत्रातून दिली जाते तिला वृत्त किंवा बातमी असे म्हणतात ही बातमी लेखी स्वरूपात तयार करणे म्हणजे वृत्तलेखन किंवा बातमी लेखन होय त्याचबरोबर आपण आज बातमीचे बातमी लेखण्यासाठी आवश्यक गुणसुद्धा अभ्यासले भाषेचं उत्तम ज्ञान व्याकरणाची उत्तम समज लेखन कौशल्य सोपी व सुटसुटीत वाक्य रचना अद्ययावत वाचन घटनेचे अचूक विश्लेषण तटस्थ्य भूमिका अचूक व योग्य तपशील कुणाच्या भावना दुखवल्या जातील अशा प्रकारचे वाक्य शब्द नसावेत तसंच बातमी भूतकाळात लिहावी तर या पद्धतीने आपण या तासिकेमध्ये बातमी म्हणजे काय याचा आपण अभ्यास केला आणि बातमीसाठी आवश्यक असणारे गुण हे देखील अभ्यासले आता पुढच्या तासिकेला आपण बातमीचा पुढचा भाग अभ्यासू आता तुम्ही इथे ब्रेक घ्या रेस्ट करा आई एक्सरसाइज करा पुढच्या तासिकेला आपण पुन्हा बातमी लेखन अभ्यासू ओके थँक्यू गुड मॉर्निंग स्टुडंट विद्यार्थ्यांनो मागच्या तासिकेला आपण बातमी म्हणजे काय ओके त्याचबरोबर बातमीसाठी असणारे आवश्यक गुण ह्याचा आपण अभ्यास केला आता या तासिकेमध्ये आपण बातमीच्या पुढील भाग्याचा अभ्यास करणार आहोत तर चला तर विद्यार्थ्यांनो बातमी लेखनाचा पुढचा भाग अभ्यास आपला घटक आहे लेखन आणि उपघटक आहे बातमी लेखन तर मुलांनो पुढे महत्त्वाचं म्हणजे बातमीची वैशिष्ट्ये मग बातमीची वैशिष्ट्य कोणती आहे तर बातमीमध्ये शीर्षक शीर्षक म्हणजे आपण ज्याला टायटल म्हणतो ओके शीर्षक म्हणजे बातमीचा मथळा जो बातमीचा गाभा असतो ओके ते तर लक्षात ठेवा नेहमी बातमीचा शीर्षक खूप महत्त्वाचा आहे कारण तो बातमीचा गाभा असतो कारण त्याच्यातून आपल्याला बातमीचं आकर्षण दिसून येतं त्या मथळ्यातून हां तर बातमीचं टायटल बातमीचं शीर्षक बातमीचा मथळा थोडक्यात हां हा, हा? बातमीचा गाभा असतो तर तो तर आपण व्यवस्थित लिहिला लिहायला हवा त्यानंतर उपशीर्षक त्याला आपण सब टायटल म्हणतो थोडक्यात उपमथळा म्हणजे अनुषंग म्हणजे त्याच्याशी संबंधित आनुषांगिक महत्त्वाचा शेरा जसं बघा इथे तुम्हाला एक बातमी साखालती दिलेली आहे जसं कसली बंदी कसले काय मग ही कसले कशावर आहे भाजी मार्केटमध्ये बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर हां हा जरा त्याचा उपमथळा आणि मुख्य मथळा काय आहे बातमीचा मथळा शीर्षक कसली बंदी कसले काय ओके तर या पद्धतीने नंतर तीन नंबर दिनांक स्थळ वेळ व संबंधित व्यक्तीचा अचूक उल्लेख तर मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय हवं आहे तर त्यामध्ये दिनांक कोणत्या दिवशी ती घटना घडली तो दिनांक तिथे असणार असायला हवा म्हणजे हे वैशिष्ट्य खूप महत्त्वाचे त्याचबरोबर स्थळ ते कोणतं स्थळ होतं कुठे घडली हां कधी घडली कुठे घडली हां काय वेळ होती आणि कोण होता तिथे तर अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती दिनांक स्थळ वेळ व संबंधित व्यक्तीची अचूक उल्लेख तुम्हाला तिथे करायचा आहे पुन्हा एकदा वैशिष्ट्य बघा बातमीची वैशिष्ट्य शीर्षक म्हणजेच बातमीचा मथळा उपशीर्षक उपमथळा आणि तीन नंबर दिनांक स्थळ वेळ व स संबंधित व्यक्तीचा अचूक उल्लेख त्याचबरोबर आता बातमीची क्षेत्र कोणकोणती बातमीची क्षेत्र आहेत तर बातमीची क्षेत्र बघा खालती दिलेली आहेत जसं सांस्कृतिक त्याला मी कल्चर म्हणतो हां तर सांस्कृतिक सांस्कृतिक क्रीडा कृषी राजकीय शालेय शैक्षणिक म्हणजे शालेय किंवा शैक्षणिक एकच झालं सामाजिक वैद्यकीय वैज्ञानिक दैनंदिन घटना या घटकांच्या संदर्भात घडलेल्या बातम्या बात तयार होतात तुम्ही पण नेहमी बातम्या ऐकतच असता बरं न्यूज चॅनलला हां दैनंदिन जीवनात जे जे काही घडतं आहे आज आज बघितलं तर खूप साऱ्या घटना घडत आहेत आपल्या जगामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये हां तर सांस्कृतिक क्रीडा क्रीडा विश्वासंदर्भात मग तुमचं क्रिकेट असेल टेनिस असेल हां बॅडमिंटन असेल कबड्डी असेल कोणत्याही प्रकारचे स्पोर्ट्स गेम असतील तर कृषी शेती संदर्भात राजकीय पॉलिटिकल्स ज्या घटना असतात पॉलिटिशियन संदर्भात त्या आल्या शालेय किंवा शैक्षणिक संदर्भात आल्या शिक्षणासंदर्भात घटना आल्या बजून नेहमी शिक्षणासंदर्भात नव्या नव्या सूचना किंवा नव्या नव्या बातम्या रूल्स वगैरे आपल्याला ब बातम्यांच्या माध्यमातून ऐकायला भेटतात सामाजिक समाजामध्ये घडणाऱ्या घटना वैद्यकीय वैद्यकीय क्षेत्रामधल्या घटना कोणकोणत्या पुन पुन लसी तयार होतात या विविध विविध आजारांवर हां असाध्य अशा आजारांवर आज जर बघितलं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये बरेच संशोधनं चालू आहेत वैज्ञानिक क्षेत्रामध्ये कोणकोणते संशोधन सुरू आहेत कोणकोणते नवीन नवीन शोध लागत आहेत हां दैनंदिन घटना दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे रोजच्या डेली रोजच्या घडणाऱ्या घटना तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना बातमी क्षेत्र या पद्धतीने आहेत सांस्कृतिक क्रीडा कृषी राजकीय शालेय शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय वैज्ञानिक दैनंदिन घटना या घटकांच्या संदर्भात घडलेल्या बातम्या तयार होतात तर मूळ विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने आज आपण बातमीची वैशिष्ट्ये शीर्षक उपशीर्षक दिनांक स्थळ वेळ व संबंधित व्यक्तीचा अचूक उल्लेख त्याचबरोबर बातमीची क्षेत्रे सांस्कृतिक क्रीडा कृषी राजकीय शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय वैज्ञानिक दैनंदिन घटना या संदर्भात आपण अभ्यास केला आता पुढच्या केला बातमीच्या पुढच्या भागाचा आपण अभ्यास करूया आता आपण इथं ब्रेक घेऊया तुम्ही रेस्ट करा आई एक्सरसाइज करा पुढच्या तासकीला आपण परत भाग अभ्यास थँक यू गुड मॉर्निंग स्टुडंट मुलांना मागच्या केला आपण बातमीची क्षेत्रे याचा आपण अभ्यास केला त्याचबरोबर बातमीची वैशिष्ट्ये हां तर संदर्भात आपण परिचित झालो आहोत का बातमीची क्षेत्रे सांस्कृतिक क्रीडा कृषी शैक्षणिक सामाजिक वैज्ञानिक दैनंदिन घटना या संदर्भातल्या बातम्या आपण ऐकतो अनुभवतो हां अभ्यासतो बघतो तर आता बातमी दिल्यानंतर बातमीवरील दिलेल्या प्रश्नाची उत्तर कशी लिहायची ते पण जाणून घेणं आवश्यक आहे तर बघा दिलेल्या बातमीवरील कृती म्हणजेच प्रश्न सोडताना खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला बातमीवरील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर दिलेल्या बातमीवरील कृती म्हणजे प्रश्न सोडताना खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे तर एक संपूर्ण संपूर्ण बातमी बारकाईने वाचावी बातमीचा आशय म्हणजेच बातमीमध्ये जो काही आशय दिलेला आहे मॅटर दिलेला आहे तो नीट समजून घ्यावा बातमीवरील प्रश्न पाहून त्या अनुषंगाने बातमी पुन्हा एकदा नजरेखालून घालावी म्हणजे पुन्हा एकदा वाचावी काळजीपूर्वक बातमीचे बातमीत उल्लेखलेले स्थळ दिनांक आदी बाबी महत्त्वाच्या असतात त्या संदर्भात उत्तरे लिहावीत आता बघा एक आपण इथे बातमी घेऊया आणि त्या बातमीचे आपण काय करूया प्रश्न पण सोडवूया तर बघा प्रश्न आहे एक खाली बात खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा तर बात आपला प्रश्न आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उत्रोळी या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न झाला पुन्हा एकदा बघा प्रश्न काय आहे खाली बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा तर बातमी काय आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उत्रोळी या शाळेत कला शिबिराचा समारोह समारोप संपन्न बातमी या पद्धतीने एकदा आपण वाचूया बातमी तुम्ही पण व्यवस्थित ऐका दिनांक वीस डिसेंबर लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप उत्रोली तालुकाभोर उत्रोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले एकोणीस डिसेंबर रोजी दुपारी चार ते सहा या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला शिकणे आवश्यक आहे हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला समारंभांचे अध्यक्षस्थान प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे यांनी भूषवले कला शिक्षिका श्रीमती सुनीता सोमन यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले या निमित्ताने सर्व पंचवीस विद्यार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे बातमी दिलेली काळजीपूर्वक हां सूक्ष्मपणे तुम्हाला रीड करायची आहे वाचायची आहे त्यानंतरच तुम्हाला त्याचे प्रश्न सोडवायचे आहेत जर बातमी नाही समजते तर पुन्हा एकदा तुम्हाला ती रीड करायची एक एक शब्द प्रॉपर तुम्हाला रीड करायचा आहे ओके त्याशिवाय प्रश्नांच्या उत्तरांना सुरुवात करायची नाही आता याचे प्रश्न कशा पद्धतीने दिलेत ते बघा बघा प्रश्न इथे दिलेत कोण ते लिहा कोण तर समारंभाचे प्रमुख पाहुणे दोन समारंभाचे अध्यक्ष चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे आणि नंतर दुसरा प्रश्न आहे उत्तर लिहा अ शिबिरार्थींची संख्या म्हणजे किती शिबिरार्थी म्हणजे किती विद्यार्थी होते त्यामध्ये सहभागी झालेले हां शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला कोणती कला शिकलेली शिबिरार्थींनी शिबिरामध्ये ती लिहायची तिथे शिबिराचे ठिकाण कोणत्या ठिकाणी प्लेस हे शिबिर होते शिबिर सुरू झाले ती तारीख शिबिर कधी सुरू झाले वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा अशा पद्धतीने हा हे प्रश्न दिलेले आहेत तर आपल्याला ही बातमी वाचून या बातमीवरील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत तर मुलांनो आपण आता काय करूया इथे थांबूया इथे ब्रेक घेऊयात रेस्ट करूयात करा तुम्ही आई एक्सरसाइज करा पुढच्या तासकीला आपण बातमीचे प्रश्न त्यांची उत्तरं आपण अभ्यासू ओके थँक्यू गुड मॉर्निंग स्टुडंट मुलांनो मागच्या तासकीला आपण बातमी लेखनामध्ये पूर्णपणे आपण बातमीचा अभ्यास केला बातमीचा एक प्रश्न घेतला जसं जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उतरवली या शाळेत कला शिबिराचा समारोह संपन्न आणि ती पूर्ण बातमी आपण काय केली वाचली अभ्यासली बरोबर ता आहे तर आता ह्या तासिकेमध्ये आपण त्या बातमीवरील जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत तर आपला विषय आहे मराठी घटक लेखन आणि उपघटक बातमी लेखन तर विद्यार्थ्यांना एकदा बातमी पुन्हा आपण वाचूया म्हणजे आपल्याला थोडी बातमीची उजळणी होईल आणि मग प्रश्नांची आपण उत्तरं लिहूया ओके चला तर मग आपण सुरुवात करूया तर दिनांक वीस डिसेंबर लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप उतरुली तालुका भोर उत्रोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले एकोणीस डिसेंबर रोजी दुपारी चार ते सहा या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला शिकणे आवश्यक आहे हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला समारंभांचे अध्यक्षस्थान प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे यांनी भूषवले कला शिक्षिका श्रीमती सुनीता सोमन यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले यानिमित्ताने सर्व पंचवीस विश्वविदार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला तर विद्यार्थ्यांनो आता पण यांच्या प्रश्नांची उत्तरे पाहूया तर प्रश्न तुमच्या समोर दिलेले आहेत तर ह्या प्रश्नांचे आपण काय करूया प्रश्न आणि उत्तर आपण लिहूया आता बघा कोणते लिहा पहिला प्रश्न होता ना कोण ते लिहा तर कोण समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण होते समारंभाचे प्रमुख पाहुणे श्री अविनाश शिवतरे ओके नंतर आमध्ये होतं समारंभाचे अध्यक्ष समारोहाचे अध्यक्ष होते मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे त्यानंतर चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे तर कोणी प्रतिसाद दिला तर रसिकांनी रसिक बरोबर रसिक आहे जे जे काही रसिक स्रोते तिथे होते त्यांनी याला प्रतिसाद दिलेला आहे त्यानंतर उत्तर लिहा शिबिरार्थींची संख्या तर शिबिरार्थींची संख्या किती होती पंचवीस हां जेवढी दिली तेवढीच लिहायची आपण वाढवायची नाही जे बातमीमध्ये जे जे दिलेलं आहे तशा पद्धतीनेच आपल्याला उत्तर लिहायचं आहे आपल्या मनाचं तिथे उत्तर लिहायचं नाही जे बाबतीमध्ये आन्सर सांगितलेलं आहे जे लिहून दिलेलं आहे त्या आप अनुषंगानेच आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायचे आहेत ओके कारण घटना महत्त्वाच्या आहेत त्यामुळे तारीख महत्त्वाची आहे हां शिबिराची ठिकाण उतरवली शिबिर सुरू झाले ती तारीख तर कोणत्या तारखेला शिबिर सुरू सुरू झाले होते दहा डिसेंबरला आता यामध्ये बघा एकोणीस तारखेला जर शिबिराचा समारोप समारंभ आहे तर दहा दिवसाचं शिबिर आहे म्हणजे आपल्याला तिथे अंदाज लावायचा आहे का राचा समारंभ ज्या दिवशी असेल तो दहावा दिवस म्हणजे त्याच्या अगोदरचे नऊ दिवस म्हणजे ती पहिल्या दिवसापासून सुरू झालेली तारीख तर ती आहे दहा डिसेंबर ओके त्यानंतर तीन नंबरचा प्रश्न आहे वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा कोणकोणत्या घटकांविषयी माहिती दिलेली आहे तर बघा बातमीचं स्थळ बरोबर आहे तर कोणतं स्थळ आहे तर उतरवली तिथे बातमी तिथे शिबिराचा सुरू शिबिराची सुरुवात झाली ओके त्यानंतर दिनांक वीस डिसेंबरला वीस डि दहा तारखेला आपल्याला काय झालेली आहे शिबिराची सुरुवात दहा तारखेला झालेली आहे त्याचबरोबर दिनांक वेळ कोणत्या वेळेमध्ये हा कार्यक्रम होता चार ते सहा या वेळेमध्ये हा कार्यक्रम होता आणि समारोप समारोप डेट किती होती एकोणीस डिसेंबर कधी होतं तर दुपारी तर या गोष्टी प्रॉपर तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे त्यानंतर चित्रकला प्रदर्शन समारोप समारंभ तर कशाचा समारंभ होता समारोप समारंभ तर चित्रकला याचा समारोप समारंभ होता त्याचबरोबर तिथे प्रमुख पाहुण्यांना बोललेलं होतं म्हणून प्रमुख पाहुणे हा घटक तिथे आला त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक जे अध्यक्ष होते तर अध्यक्षांसाठी तिथे आपल्याला संदर्भ दिलेला आहे म्हणून अध्यक्ष आपण लिहायचे त्यानंतर आभार प्रदर्शन करण्यात आले प्रमुख उपस्थितांचे हां तर या पद्धतीने तुम्हाला बातमीमधील महत्त्वाचे घटक जे आहे ज्या घटकांविषयी माहिती दिलेली आहे ते घटक इथे दिलेले आहेत मग ते कोणकोणते घटक असतील ते घटक तुम्हाला इथे लिहायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण बातमी लेखन म्हणजे काय बातमी लेखनासाठी महत्त्वाच्या गोष्टी जे आवश्यक गुण असतात ते अभ्यासले त्याचबरोबर बातमीचे शीर्षक बरोबर आहे बातमीची क्षेत्रे आणि आपण पूर्णपणे एक बातमी आपण अभ्यासली चित्रकला शिबिराचा समारोप बरोबर आहे त्याचबरोबर बातमीवर आधारित जे प्रश्न होते त्या प्रश्नांचा देखील आपण अभ्यास केला तर ही संपूर्ण बा बातमी मी तुम्हाला पी डी एफ फाईलमध्ये दिलेली आहे तर तिचा व्यवस्थित अभ्यास करा आणि तिला व्यवस्थित आपल्या ग्रामरच्या वहीमध्ये तुम्ही लिहा ओके हा व्हिडिओ समजला नसेल तर पुन्हा एकदा बघा पुन्हा एकदा ऐका आणि आता आपण इथे थांबूया पुढच्या तासी केला आपण नवीन भागाचा अभ्यास करूया थँक्यू